पारवा तालुक्यातील दरवेल व मोंढाळे येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी पारवा येथे ये जा करीत असतात, परंतु एसटी महामंडळ बसचा अधिकृत थांबा मंजूर असून देखील बस चालक सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी गाडी थांबवत नसून अरेरावीची भाषा करीत असतात। यासाठी रस्त्यात विद्यार्थ्यांसह सरपंच रोहिदास पाटील, उपसरपंच अभिमान पाटील व गावकऱ्यांनी महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको केला। एसटी महामंडळ बसचा अधिकृत थांबा मंजूर असून देखील बस चालक सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी गाडी थांबवत नाहीत, अरेरावीची भाषा करतात, यासाठी विद्यार्थ्यांसह सरपंच आणि उपसरपंचांनी अर्धा तास रस्ता रोको केला। सदर गावांमधील बस थांब्याच्या ठिकाणी बस थांबवून विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान थांबवावं, अरेरावीची भाषा करणाऱ्या चालक आणि वाहकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना देण्यात आलं। तर आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी धुळे आगार प्रमुख यांना पत्र देऊन बस थांबविण्याबाबत सूचना केल्या। यावेळी आमदार डॉक्टर सतीश पाटील, दळवेलचे सरपंच रोहिदास पाटील, उपसरपंच अभिमन नामदेव पाटील, शिवाजी सुखदेव पाटील, ऋषीलाल पाटील आदींच्या सह्या या निवेदनावर आहेत।